आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष बांधणीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी तालुका गाव कार्यकर्त्यांचा भेट दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी महायुतीच्या सरकारने केलेली विकास कामे तसेच सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांना देण्याबाबत तसेच मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. या अंतर्गत चिंधरण पंचायत समिती विभागामधील करंबेली, शिरवली, पालेवाडी, मोहोदर, कुत्तरपाडा, महालुंगी, चिंद्रण गावाची बैठक हनुमान मंदिरात झाली. तसेच हरिग्राम, वाकडी, उसरली, उमरोली, भानघर, खानाव, मोरवे, खैरवाडी गावाची बैठक नरेश पाटील यांच्या वाकडी येथील निवासस्थानी, तर आकुर्ली ग्रामपंचायत, आदई ग्रामपंचायत, चिपळे ग्रामपंचायत, केवाळे ग्रामपंचायतीमधील कार्यकर्त्यांची बैठक आकुर्ली येथे बैठक संपन्न झाली. या बैठकींना भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, एकनाथ देशेकर, कमला देशेकर, शिवाजी दुर्गे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, दशरथ म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.